सांगितलं. त्याच्या आधी आपल्या उत्तर प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. आज 13 महिने झाले, किती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे मिळाले याचं सगळ्यांनी आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कर्नाटकचं आत्ताच निवडणूक झाली, तिथंही त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी घेतो. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी 39 लाख शेतकऱ्यांना 34,000 कोटीची कर्जमाफी दिली, म्हणजे आपल्यापेक्षा निम्म्यानी शेतकरी आणि कर्जमाफी 34,000 कोटीची आणि 2 लाखापर्यंतची मदत. आपल्या इथं अध्यक्ष महोदय मदत आहे ती फक्त 1.5 लाखापर्यंतची मदत, आणि इथं कृषी मंत्री आणि आपले सहकार मंत्री बसलेले आहेत. मला कृषी मंत्र्यांना सांगायचं, आपल्याकडे 4 महत्वाची खाती आहेत. आपण एक वजनदार मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये आपली ओळख आहे. आपण मुख्यमंत्र्यांच्या नंतरचे नंबर 2 चे मंत्री म्हणून आपली ओळख आहे. असं असताना देखील आज 1 वर्ष होऊन गेलं तरी कर्जमाफीचा जो घोळ आहे तो आतापर्यंत संपलेला नाही. महाराष्ट्रामध्ये कुणी जावं आपापल्या मतदारसंघात आणि एखादी सभा डॉक्टर घ्यावी आणि शेतकऱ्यांना विचारावं की उभं राहावा कुणाचं कर्जमाफी, शेतकरी उभे राहत नाही. त्याच्यामध्ये मी अनेकदा आवाहन केलेलं आहे की बाबा आम्ही इन्कम टॅक्स वाले नाही, तुम्ही खरंच कर्जमाफी झाली असली तर सांगा. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जे 1.5 लाखाच्या वरचं कर्ज आहे ते सगळं शेतकऱ्यांनी भरल्यावर त्याला त्या 1.5 लाखाच्या कर्जाचा बेनिफिट देणार. माझं म्हणणं आहे तुम्ही 1.5 लाखाच्या वरचं कर्ज आहे ना, समजा यांच्यावर 5 लाख असेल, 3.5 लाख त्यांना भरायचे तेव्हा भरतील, तुम्ही त्यांचे 1.5 लाख भरून टाका ना, त्याला कशाला त्या ठिकाणी लोंबकळत ठेवलेलं आहे. हे मला सूत्र कधी कळलेलं नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये UPA सरकारमध्ये जवळपास 71-72 हजार कोटीचं कर्जमाफी झाली, त्यावेळेस कुणाला त्या ठिकाणी विचारलं नाही, त्याच्यामध्ये डायरेक्ट पैसे गेले. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील, त्या निदर्शनास आल्यानंतर वसूल करा, त्याबद्दल कुणाला सोडू नका. पण याच्यामध्ये मला आठवत आहे राज्य सरकारनी काही शेतकरी वंचित राहत होते स्वतःच्या तिजोरीतनं, बाळासाहेब आपण 6,000 कोटी रुपये 7,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये दिले. अशा पद्धतीनं या कर्जमाफीच्या बद्दल खरोखरीच तुम्हाला शेतकऱ्यांच्या बद्दल काही आस्था, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाटत होता तर त्यांना त्याबद्दल मदत व्हायला पाहिजे होती. परंतु राज्य सरकारचं सहकार खातं, सहकार मंत्री आणि बँका यांच्यामध्ये ताळमेळ नाहीये, कर्जमाफीचा बट्ट्याबोळ झालाय. सुरुवातीच्या काळात कर्जमाफीचं गोळा खापर माहिती आणि तंत्रज्ञान विभागावर फोडून त्या विभागाच्या सचिवाला बदलून टाकलं. काय त्यांनी केलं मला तर माहिती नाही, तो तुमचा अधिकार आहे. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये त्या खात्याच्या सचिवांना आधी सक्तीच्या रजेवर आणि नंतर त्यांची बदली करण्यात आली. आणि मंत्री महोदय, ज्या खासगी कंपनीला हे काम दिलं त्या कंपनीला 35 कोटी रुपये रक्कम अदा केली, कामाचा दर्जाही तपासला नाही. शेतकरी अजूनही कर्जमाफीचा खेळ खेळत बसलेले, त्यांना सांगतात तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन या, हेलपाट्यावारी तो बिचारा वैतागून गेलेला आहे. असा फॉर्म काढला की तो फॉर्म भरता भरता प्रत्येक शेतकऱ्याच्या नाकेनऊ त्या ठिकाणी आलं. आणि ह्याच्यामध्ये कुठेही आज आपला महाराष्ट्रातला शेतकरी मरतोय, परंतु त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये एक दिलासा देण्याचं काम हे सरकार करत नाही. केंद्र सरकारने तर सांगून टाकलं तुम्ही कर्जमाफी करा नाही तर न करा, आम्ही तुम्हाला 1 रुपया देणार नाही अशा पद्धतीनं सांगितलं. सगळा बोजा राज्य सरकारवर त्या ठिकाणी ढकलला. अध्यक्ष महोदय, 30 जून 2018 आकडेवारी माझ्याकडे आहे, सोबतचा चार्ट पण आहे. त्याच्यामध्ये 37 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 15,140 कोटीची कर्जमाफीची रक्कम जमा झालेली आहे. मग 89 लाख शेतकऱ्यांच्या मधले बाकीचे शेतकरी कुठे गेले? 37,000 कोटीचा ऐतिहासिक निर्णयाचं काय झालं? आणि आता देखील दादा चंद्रकांत दादा पाटील, नॅशनलाइज बँकेच्या याद्या सुभाष देशमुख, तुम्हालाही माहिती की इतक्या बोगस प्रकार चाललेले, मग वर्ष सव्वा वर्ष थांबायचं, आता पीक कर्ज नवीन खरीपाला घ्यायचं. तुम्ही सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा, राष्ट्रीयकृत बँकांचा आढावा घ्या. बऱ्याचशा ठिकाणी 10%, 20%, 22%, 24% अशा प्रकारचं पीक कर्ज घेत आहे. पीक कर्जाच्या करता शेतकऱ्याला कुठेही कुणी वाली राहिलेलं नाहीये. याबद्दल सरकार का गप्पा बसलाय, का मूग गिळून बसलाय?
का त्याच्यामध्ये निर्णय घ्यायला तयार नाहीये. आणि हे सगळं होत असताना त्याच्यामध्ये काही काही बँकांना पीक कर्ज देण्याच्या करता राज्य सहकारी बँकेनी पण फायनान्स द्यायला पाहिजे तशा पद्धतीने देत नाही, कारण सगळ्याच बँका आर्थिक बाबतीमध्ये सक्षम राहिलेल्या नाही की वस्तुस्थिती आहे. चंद्रकांत दादा पाटील याच्यामध्ये 31 मार्च ची मुदत वाढवली, 30-6 ची मुदत वाढवली, आता 30 सप्टेंबर. त्याच्यामुळे मधल्या व्याजाचं काय होणार आहे, सरकार सांगताय आम्ही व्याज भरणार नाही. व्याज भरणार कोण? पहिल्यांदा बँकांना सांगितलं तुम्ही व्याज भरा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सगळ्या व्याज भरण्याच्या ताकदीच्या सहकार मंत्री नाहीत, ही गोष्ट सरकारने ध्यानामध्ये घ्या, त्याच्यामध्ये एकत्र बसा आणि त्याच्यातनं मार्ग काढा. कारण 0 आणि 2% व्याजापर्यंत माझ्या शेतकऱ्याला 1 लाख किंवा 3 लाखापर्यंत जे पीक कर्ज मिळतंय ते पीक कर्ज महाराष्ट्रातल्या ठराविक बँका देतात, बाकीच्या बँका देत नाहीत. आणि विशेषतः माझा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि त्याच्यातला असणारा विदर्भ ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तिथल्या शेतकऱ्यावर सुभाषराव अन्याय होतो, कारण तिथल्या बँका आर्थिक सक्षम नाहीच आहे. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देते, सातारा जिल्हा बँक देते, नगर जिल्हा बँक देते, ज्यांची ताकद आहे ते देत आहेत, परंतु बाकीच्यांचं काय? त्याकरता सरकारने हस्तक्षेप करायला नको. पुन्हा त्यांनी काही सावकाराच्या दारामध्ये जावं, पुन्हा त्यांनी कुणाला तरी त्या ठिकाणी कर्ज मागावं, ही तुमची भावना आहे? याच्याबद्दल सरकारने उत्तर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये देखील राहिलेल्या शेतकऱ्यांना बाकीचे पैसे त्यांचे स्वतः कधी देतील ते देतील, परंतु 1.5 लाखाचा निर्णय तुम्ही घेतला हरकत नाही, 1.5 लाख तरी त्याच्या त्याला देऊन टाका, बाकीचं तो त्याचं सहन करेल, अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या द्वारे मी या निमित्तानं सरकारला त्या ठिकाणी करतोय. अध्यक्ष महोदय, जशा प्रकारे या पीक कर्जाच्या बद्दलचा सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे आणि त्याच्याबद्दल मुख्यमंत्री काय करतात, बोलत असताना एवढं पद्धतशीर पटवून देतात, आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय, आता कुणालाही बोगस ह्याच्यामध्ये एकही येणार नाही. अरे बोगसच्या नावाखाली 13-13 महिने त्या शेतकऱ्याला तुम्ही नागवताय, त्याला त्या ठिकाणी तुम्ही नडताय, ह्याचा कुठंतरी विचार करा ना. आमचा कुणाचीच भावना नाही, तिकडची नाही ना आमची पण नाही, की कुठंतरी बोगस याच्यामध्ये कर्ज माफी कुणाला मिळावी, अजिबात मिळू नये. परंतु जो गरजू आहे त्याला तरी द्या ना, ज्याचा हक्क आहे त्याला तरी द्या ना, त्याच्यामध्ये इतके 13-13 महिने लागत नाही, याचा कुठंतरी विचार सरकारने केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, पीक विमा योजना, पीक विमा योजना तर चंद्रकांत दादा पाटील निव्वळ विमा कंपन्यांचा अक्षरशः लुबाडण्याचं काम चाललंय. मी सगळ्या जिल्ह्यांची तुम्हाला माहिती देत नाही, मी सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर आपला पीक विमा उतरवणारा एक जिल्हा आहे मराठवाड्यातला बीड, आणि त्या बीड जिल्ह्याचंच उदाहरण देतो कारण वेळ कमी आहे आणि अनेकांना बोलायचंय. बीड जिल्ह्यातल्या शेतकरी पीक विमा योजनेच्या शेतकऱ्यांची यादी पाहिली तर तुम्ही चकित व्हाल. या विमा कंपन्यांना आणि विमा कंपन्यांच्या कडनं काम करून घेण्याच्या करता सरकारचंही लक्ष असलं पाहिजे, सरकारला पण काही जनाची नाही मनाची वाटली पाहिजे आणि त्या विमा कंपन्यांना देखील. दादा, पीक विमा 773 शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया मिळालेला, यादी लागली 1 रुपया, लाज वाटत नाही पीक विमा कंपन्यांना? तुम्ही चेष्टा करताय, थट्टा करताय शेतकऱ्याची. आणि 649 शेतकऱ्यांना 2 रुपये मिळाले, त्याच्यामध्ये यादी पाहिली तर आपण चकित व्हाल. अध्यक्ष महोदय, ह्या 1 आणि 2 रुपये अशा रक्कम टाकून विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा तर केलीच, परंतु आम्ही पण आमच्या काळामध्ये विम्याच्या बद्दल जर काही कुठले निर्णय घेतले तर आदेश काढायचो, कमीत कमी 500 रुपये तरी शेतकऱ्याला चेक गेला पाहिजे, 1000 रुपये तरी शेतकऱ्याला चेक गेला पाहिजे. बाळासाहेब तुम्हाला आठवत असेल, हे करता आलं नाही तुम्हाला की बाबा 1 रुपया? नाही, मी सांगतो ना, अहो याच्यामध्ये दादा तुम्ही बाकीचं जे सांगताय ते तर कामच होतं, कर्तव्यच होतं, परंतु 1 आणि 2 रुपये देऊन त्याची थट्टा करताय, ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही तिथं निवडून आलाय त्यांची या पद्धतीनं तुमची चेष्टा मस्करी चालली काय? आणि याच्यामध्ये 50 शेतकऱ्यांना 3 रुपये मिळाले, 702 शेतकऱ्यांना 4 रुपये मिळाले,
आणि 39 शेतकऱ्यांना 5 रुपये एवढीच रक्कम खात्यावर जमा झाली. पिकांचं नुकसान झालं म्हणून या शेतकऱ्यांनी एवढी मोठी रक्कम पीक विम्याची भरपाई म्हणून मिळवली. अशा पद्धतीनं बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नांदुरघाट शाखेत शेतकरी गेल्यावर त्या पिकाची या पीक विम्याची यादी बघून त्यांना त्या ठिकाणी धक्का बसला. त्याच्यामध्ये 15,691 शेतकऱ्यांनी युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडं 51,42,000 रुपयाचा विम्याचा हप्ता भरला, परंतु अकाउंटवर 1 रुपया, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 5 रुपये अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिलंय. आणि विविध कारणामुळं माझा जो शेतकरी नापिकी झाल्यास जो त्याला दिलासा द्यायला पाहिजे होता, त्याला पुन्हा ताठमानीनं उभा करायला पाहिजे होता, त्याच्याकरता सरकारने पीक विमा योजना आणली हे आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. परंतु अशा प्रकारची ही थट्टा करण्याचं काम चाललंय आणि विमा कंपन्या मात्र स्वतःच्या प्रचंड नफा कमवून अक्षरशः तुंबड्या भरायचं काम सुभाषराव त्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे अध्यक्ष महाराज, मला दादांना सांगायचं, त्यांना उत्तर देण्याचा अधिकार आहे. मला ज्या चुका दिसतात त्याच मी सांगणार ना. जे चांगलं आहे ते तर तो त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे शेतकऱ्याचा, म्हणून त्यानं पीक विमा उतरवलाय. दिलं म्हणजे काय? मेहरबानी केली नाही, उपकार केले नाही, उपकार केले नाही, मेहरबानी केली नाही, मांडा ना. त्याच्या संदर्भात आम्ही का तिथलेही आणि इथलेही कुठलेच आम्ही सभासद बोगसगिरीचं समर्थन करणार नाही. बोगसगिरी कुणीच करू नये. करणाऱ्याला काय शिक्षा द्यायची ती द्या, परंतु 1, 2, 4 किंवा 10% बोगसगिरीच्या नावानी भीमरावजी सगळ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात शेतकऱ्यांना कसं उभं करून चालेल? तुम्ही बीड मधनं प्रतिनिधित्व करताय. माझं म्हणजे मी मुद्दाम काही करणार नाही, परंतु 5 आणि 10% शेतकऱ्यांच्या करता आम्ही 90-95% शेतकऱ्यांनी काय केले? आमचा काय गुन्हा आहे? हे पद्धत बरोबर नाहीये. अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीनं या पीक विमा कंपन्यांनी अक्षरशः स्वतःची चांदी केलेली आहे आणि शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्या हाती माती देण्याचं काम केलेलं आहे, याबद्दल देखील मी आकडेवारीत सांगतो. विमा हप्त्याच्या पोटी शेतकऱ्यांच्याकडनं व शासनाचा हिस्सा म्हणून शासनाने वेगवेगळ्या विमा कंपन्यांच्याकडे 3,948 कोटी रुपये रक्कम भरली. शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडनं मंजूर झालेलं नुकसान 1,725 कोटी मिळालं, म्हणजे विमा कंपन्यांना फायदा किती झाला? 2,223 कोटी. ह्याच्यातनं आमच्या शेतकऱ्याला काय मिळालं? 2,200 कोटी रुपये जर फायदा होत असेल, आणि रिलायन्स कंपनीचं मी उदाहरण देईल, 809 कोटी रुपये विमा हप्त्याची रक्कम आम्हा शेतकऱ्यांनी भरली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली 105 कोटी रुपये आणि या कंपनीला नफा झाला 704 कोटी रुपये. 704, काही आकडे खोटे नाहीये, हे खरे आकडे. त्याच्या संदर्भात HDFC विमा कंपनी 817 कोटी विमा हप्त्याची रक्कम जमा झाली, शेतकऱ्यांना 195 कोटी रुपये दिले, कंपनीला 622 कोटी रुपये मिळाले. भारतीय कृषी विमा कंपनी 1,470 कोटीचा विमा हप्त्याची रक्कम जमा झाली, शेतकऱ्यांना 1,045 कोटी मिळाले आणि कंपनीला 425 कोटी रुपयाचा नफा त्या ठिकाणी फायदा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला. अशा प्रकारचे ही जी दुबाडूक चालले हे अध्यक्ष महोदय कुठेतरी थांबली पाहिजे. आपण पण वाशिम सारख्या एका मागासलेल्या जिल्ह्यातनं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करताय आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार हा निश्चितपणे झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जे मी मांडलं तसं कर्ज पण आता शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. कुठल्या स्तरावर अलीकडच्या काळामध्ये काही काही घटना घडतात. आपल्या शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव घेतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि असं असताना कर्जमाफीसाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी सोसायटीचा सचिव करतो त्याला लाज वाटत नाही? शरीर सुखाची मागणी काय? त्याच्या घरामध्ये आया बहिणी आहेत का नाही? बँकेचा अधिकारी शरीर सुखाची मागणी करतो, सरकार त्याच्याबद्दल काही करत नाही. धाडस कसं होतं यांचं? अहो तो बिचारा व्याज भरणार आहे, त्याचा हक्क आहे, त्याच्याकरता 1,000 कोटी रुपये संपूर्ण देशामध्ये पीक कर्जाच्या करता दिले जातात,
आणि हे नालायक हरामखोर लोक शरीर सुखाची मागणी करतायत, हे कधी महाराष्ट्रामध्ये घडलं नव्हतं, अशा प्रकारच्या घटना घडतायत। सरकार याच्याबद्दल उत्तर द्यायला तयार नाहीये। आम्ही या प्रश्न उपस्थित केलेला, याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे। यवतमाळमध्ये ते घडलं, बुलढाण्यामध्ये ते घडलं, हे आलं समोर। काही काही जण तुमच्या आमच्या घरातल्या आया बहिणी अशा पद्धतीनं काही कुणी केलं तर दबकतात, नको आपली बदनामी होईल। म्हणजे जे पुढं नाही आलं ते तर संख्या किती आहे ते अध्यक्ष महोदय तुम्हालाही माहित नाही, मलाही माहित नाही, सरकारलाही माहित नाही। हे सचिव माणूस असं करतो कसा? सहकार विभागाचा, राष्ट्रीयकृत बँकांचा अधिकारी असं करतो कसा? याबद्दल देखील खरोखरीच जेवढा यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। आणि जर शेतकरी पेटला तर अक्षरशः उद्या त्याला काही कुणाचं बरं वाईट झालं, कायदा हातात तर कुणालाच घ्यायचा नाही। परंतु या घटना अजिबात घडता कामा नये। अशा पद्धतीनं जर कुणी, माझं तर म्हणणं आहे सभागृह चालू आहे, असा एखादे आपल्याला कायदा करता आला तर असा कायदा केले तर त्याला फाशीची शिक्षा द्या। आणि आपल्याला नसेल तर शिफारस पाठवा, जो कुणी असं करेल त्याला, त्याच्याबद्दल आमची हरकत नाही। सगळ्या शेवटी आया बहिणी, आज 50% महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे। आणि असं असताना काय चाललंय? या पद्धतीनं हे सगळं कारभार चाललाय, त्याच्याही बद्दल कुठला कायदा तुम्ही करणार आहे? आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा सभागृहामध्ये 289 आमच्या आमदारांना सांगण्याची वेळ येता कामा नये। याकरता तुम्ही काय करणार आहे याचंही उत्तर आम्हाला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। अध्यक्ष महोदय, खर तर स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर नाहीये, ते आपल्याला सगळ्यांना सोडून गेले, पण ह्याच इथनं आम्हाला गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये बोंडाळी ग्रस्त शेतकऱ्यांना, मावा तुडतुडा धानाला झालेला त्या शेतकऱ्यांना, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न निर्माण केले होते दोन्ही बाजूच्या सदस्यांनी, त्याबद्दल त्यांनी नुकसान भरपाईचं सांगितलेलं होतं। मला आठवतंय त्यावेळेस नुकसान भरपाई देत असताना स्वतः सरकार म्हणून स्वर्गीय भाऊसाहेबांनी सांगितलं, केंद्र सरकारची मदत घेऊ, राज्य सरकार मदत करेल, पीक विमा कंपन्यांच्या कडनं देखील आम्ही मदत घेऊ, आणि बियाणे कंपन्यांच्या कडनं बोंडाळीग्रस्त कापूस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत मिळवून देऊ। अशी चार प्रकारची मदत मिळून तो शेतकऱ्याचा काही दोष नाही, त्यांनी फक्त बियाणं बीटी कॉटनचं आणलं आणि ते लावलं आणि त्याच्यातनं त्याचा संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं, अशी वेळ त्याच्यावर आली आणि त्याच्यामुळे त्याचं संपूर्ण कुटुंब देखील अडचणीमध्ये आलं। ही मदत होत असताना मला अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगायचं, जी काही हेक्टरी मदत जाहीर केली ती मदत आजपर्यंत शेतकऱ्याला एकालाही मिळाली नाही। डॉक्टर बोंडे, मी तुम्हालाही सांगेल, एकाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हेक्टरी जेवढी मदत जाहीर केलेली होती, हेक्टरी, माझं नीट ऐका, काही मदत त्यांनी जाहीर केली आपल्या पुरवणी मागण्यामध्ये देखील, काल ते मंजूर करून खोत साहेबांनी घेतलं, आपण दिलं, परंतु हेक्टरी जो आकडा दिलेला होता तो आकडा महाराष्ट्रातल्या एका देखील शेतकऱ्याला मिळालेला नाही। हे या सरकारचं अपयश आहे, हे या सरकारने शेतकऱ्याची केलेली थट्टा आहे। मी नेहमी सांगतो की शेतकरी विरोधी सरकार आहे, त्याचं कारणच आहे की हे मी वेगवेगळ्या दाखल्यासहित सिद्ध करून दिलेलं आहे। आणि ह्याच्याही संदर्भात आम्हाला अमरावती जिल्ह्यामधनं मागणी किती होती, 182.60 कोटी वितरित किती झाले, 48.70 कोटी, अकोला 135.52 कोटी दिले, 36.14 कोटी, यवतमाळ 349.17 कोटी, परंतु दिले 93.11 कोटी, बुलढाणा 134.34 कोटी दिले, 35.82 कोटी, आणि आपला वाशिम 15.40 कोटी दिले, 4.11 कोटी, 4.11 कोटी, अशा 817.03 कोटी 217.88 कोटी अशा प्रकारची शासनाकडनं प्रत्यक्षात वितरित झालेलं आहे। त्याच्यातलं काही खोटं नाही, दूध का दूध पाणी का पाणी सांगता ना तुम्ही, दूध का दूध पाणी का पाणी, काचेच्या घरात राहत नाही आणि आम्ही काय दगडाच्या घरात राहतोय, तुम्ही कशाच्या काचेच्या घरात राहता, काय बोलतात काय करतात। अध्यक्ष महोदय,
आता जो काही ऐतिहासिक निर्णय, दीडपट हमी भावानी अक्षरशः C2 सूत्राला हरताळ फासला. चुनावी जुमले तर असे जोरात चालले की मागच्या निवडणुकीमध्ये सांगितलं की खर्चाच्या दीडपट आधारभूत किंमत देऊ. लोकांनी बटन दाबली, कमळ 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 कमळ. कुठेतरी घड्याळ पंजा झाला नाही तर कमळच. कमळाबाई आली निवडून आणि सन्माननीय सदस्य पण आले आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा आम्हाला आदर आहे. साहेब आमच्या आपण एकमेकाला शुभेच्छा देऊ, ज्यांना कुणाला द्यायचंय ती जनता देईल. अध्यक्ष महोदय ठीक आहे ना, त्याच्या संदर्भात दुमत नाही सागरजी. त्याच्याबद्दल जर कुणाचा काही भावना दुखवलेल्या असल्या तर तो शब्द मी मागे घ्यायला पण तयार आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला मी मागे घ्यायचं वाटत असेल पण बाळासाहेबांनी तसं म्हणलं की तुम्हाला चालायचं, पचायचं, रुचायचं. त्याच्यामुळे नाही ना, मी कुठं म्हणतो, आपली पण मोदींची तुलना होऊ शकत नाही, मोदींमुळेच आपण बसलेला आहे. तसं मी माझ्यामुळे निवडून आलोय. मी माझ्या एकट्याच्या ताकदीवर बारामतीतनं निवडून येतो, एवढं लक्षात ठेवा. अध्यक्ष महोदय आम्ही काय यांच्यासारख्या लाटेवर निवडून येत नाही. अध्यक्ष महोदय मला त्याच्यामध्ये आता कोणत जायचं नाही, पुन्हा त्याच्यात राजकारणी. परंतु अध्यक्ष महोदय मला एवढंच याच्यामध्ये सांगायचंय की C2 अजून आपल्या अनेक सन्माननीय सदस्यांना C2 च्या संदर्भातली माहिती नाही. परंतु कदाचित डॉक्टर बोंडे किंवा असं काहींनी अभ्यास केलेला असेल, त्यांनी कृषी मूल्य आणि किंमत आयोग पिकाच्या उत्पादन खर्च काढताना 3 व्याख्या वापरत. एक A2, दुसरं A2+FL आणि C2. एखादं पीक पिकवताना शेतकरी बियाणं, खतं, रासायनिक औषधं, मजूर, सिंचन, इंधन आदी वस्तूंवर जो खर्च करतो त्याला आपण A2 मध्ये मोजलं जातो. आणि A2+FL मध्ये या खर्चासोबत शेतकरी आणि त्याच्या कुटुंबियांनी शेतामध्ये जी मोलमजुरी केलेली असते, कष्ट केलेले असतात, ते धरले जातात. C2 मध्ये मात्र जमिनीचे आभासी भाडं, खंड आणि स्थायी भांडवली साधन सामुग्रीवरील व्याज हे सुद्धा मोजले जाते. त्यामुळे C2 ही व्याख्या अधिक व्यापक ठरते आणि त्यानुसार काढलेल्या पिकाचा उत्पादन खर्च हा अधिक त्या ठिकाणी असतो हे बऱ्याच सन्माननीय सदस्यांना माहिती असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच निवडक शेतकऱ्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून साधलेल्या संवादात पिकांच्या सर्वसमावेशक उत्पादक खर्च C2 लक्षात घेऊन हमी भाव जाहीर करण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात A2+FL आपण बोला A2+FL उत्पादन खर्च गृहित धरलेला आहे. A2+FL आणि C2 उत्पादनाच्या खर्चात प्रचंड तफावत आहे आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये सोयीस्कर रित्या एक जगलरी केलेली आहे. त्याच्या संदर्भामध्ये त्याच्या जे शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होतं, अनेक शेतकरी संघटनेमध्ये काम करणाऱ्यांनी वेगवेगळ्या चॅनलमध्ये ज्यावेळेस चर्चा होत होती त्याही वेळेस अनेक अभ्यास करणाऱ्यांनी तिथं सांगितलं की हे शेतकऱ्यांना अडचणीचं ठरणार आहे. शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये उत्पादन खर्च C2 नसून A2+FL असल्याचं त्याच्यातनं स्पष्ट होतं. त्याच्यावरून अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये जी काही लबाडी करण्यात आलेली ती उघडी पडते. आमचं म्हणणं जर खरोखरीच दिलदारपणाने, मोठेपणाने, मनमोकळेपणाने शेतकऱ्याला हमी भाव देण्याच्या करताचा निर्णय घेतला असता तर आम्ही पण त्याचं स्वागत केलं असतं. पाठीमागच्या काळात UPA सरकारमध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये अशा प्रकारचे निर्णय अनेकदा झाले आणि त्याच्यामुळेच आपला देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेला जगाने पाहिलं आणि त्याचं कौतुकही झालं. त्यावेळेस कृषी मंत्री म्हणून तुम्ही काम करत होता, आदरणीय पवार साहेब देशाचे कृषी मंत्री म्हणून काम करत होते. नाही मी कुठं म्हणतो, त्यावेळेस पकडलेली नव्हतीच. परंतु ऐका तरी अतुलजी, आपण स्पोक्समन आहात, आपल्याला काय सांगायचं ते टीव्हीवर सांगा किंवा इथं बोलायचं असेल तर इथं बोला. माझं एवढंच म्हणणं आहे अध्यक्ष महोदय ह्याच्या संदर्भामध्ये नंतरच्या काळामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या बद्दल हे सरकार सत्तेवर येण्याच्या करता त्यांनी शब्द दिला होता. त्यांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये फिरत असताना सांगितलं होतं प्रमुखांनी
की आम्ही आल्यानंतर ह्याची अंमलबजावणी करू. त्याची अंमलबजावणी आमच्याही काळात झाली नाही हे मी कबूल करतो ना, पूर्णपणे झाली नव्हती, काही बाबतीत झाली, परंतु आत्ताच्याही काळामध्ये पूर्णपणे त्याची अंमलबजावणी झाली नाही. आमचं म्हणणं की शेतकऱ्यांना आमच्या काळामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्टचं धोरण आणि बाकीच्या बाबतीमध्ये भाव किंवा इतर कर्जमाफीच्या बद्दलचे झालेले निर्णय, आधारभूत जी किंमत देण्याच्या बद्दलचे वाढवलेले भाव, ह्या सगळ्या गोष्टी समाधान करत होत होत्या. त्याच्यामध्ये आणखीन शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की 4 वर्ष केंद्रामध्ये सरकार आलेलं आहे मोदी साहेबांचं, 3.5 वर्ष सरकार आलेलं आहे आपल्या राज्यामध्ये नरेंद्र आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं, त्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये कुठं कमी होत असलेलं चित्र अजूनपर्यंत पाहायला मिळत नाही. याचा अर्थ शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या करता शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना एक वाटलं पाहिजे की नाही माझ्या मागच सरकार आहे, मला कुठली अडचण नाहीये, अशा प्रकारची एक भूमिका शेतकऱ्याच्या मनामध्ये तयार होत नाही, हे ह्या सरकारचं अपयश आहे. ह्याच्यात आमच्या काळात किती आत्महत्या झाल्या, तुमच्या काळात किती आत्महत्या झाल्या हे काढून कुणीच काही साध्य करू शकणार नाही. कुणाचाही काळ असू, तुमचा असू, आमचा असू, किंवा पुढे कुणाचा आणखीन कुणाचा येणारा असू, कुणाच्याच काळामध्ये ह्या लाखाचा पोशिंदा म्हणून ज्याला आपण ओळखतो, काळ्याची इमान इतबारे सेवा करतो, अख्ख्या तुमच्या माझ्या देशाला अन्नधान्य पुरवतो, अशा शेतकऱ्याच्या मनामध्ये कदापिही आत्महत्या करण्याची भावना येता कामा नये, अशा प्रकारचे निर्णय आणि धोरणं घेतली पाहिजे, ती राबवली पाहिजे, ती कृतीमध्ये आणली पाहिजे. ते नुसतं चुनावी जुमले असता कामा नये, नुसत्या घोषणा असता कामा नये, नाहीतर लोकांचा त्याच्यावरचा विश्वास उडत जातो. ही गोष्ट देखील या चर्चेच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायची. आज देखील बुलढाण्यामध्ये तूर हरभऱ्याच्या चुकारे थकल्याने शेतकरी अडचणीत आहे, अनेक ठिकाणचे चुकारे राहिलेले आहेत, आणि हे जे काही तूर हरभरा खरेदीचा देखील बोजवारा उडालेला, अध्यक्ष महोदय आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आज पण मागच्या वेळेस तुरीचा भाव होता 55 रुपये, 55 रुपयेच होता ना, 54.50 रुपये. शेतकऱ्यांची अनेक ठिकाणी आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये देखील मी स्वतः पाहिलं, लोकांनी बैलगाड्यातनं ट्रॅक्टरमधनं मिळेल त्या वाहनातनं तूर आणली होती, परंतु ती तूर 100% घेतली गेलेली नाही, त्याच्या ठराविकच तूर विकत घेतली गेली. उद्याच्याला हे भाव जे जाहीर केले त्याच्यामुळे आपला शेतकरी, त्याला पाणी व्यवस्थित मिळालं, बियाणं चांगलं मिळालं, खत वेळेत मिळाली. खताच्या बद्दल आपले गोटे साहेबांनीच कालच मुद्दा काढलेला होता की धुळे जिल्हा खतापासून वंचित आहे. त्याच्यामुळं कृषी मंत्री या नात्याने दादा माझी तुम्हाला विनंती आहे, सर्व जिल्ह्यांचा आढावा घ्या, आणि सर्व जिल्ह्यात आता पाऊस काळ बरा झालेला असल्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणावर वापशावर पेरण्या करणार, किंवा काही ठिकाणी पेरण्या पण झालेल्या आहेत, त्याच्यामुळं त्याला खत लागणार. युरिया असेल, NPK मधली वेगवेगळी खतं, फर्टिलायझर असतील, ती खतं व्यवस्थितपणे सगळीकडे पोहोचतायत का नाही, कारण या अतिवृष्टीमुळं अनेक ठिकाणच्या ट्रेन रद्द होत आहेत, अनेक ठिकाणी गोडाऊन कदाचित ओली झाली असतील, अनेक समस्या झाल्या असतील, नैसर्गिक संकट आहे. मी त्याच्यामध्ये कुठं काही वेगळं तुम्हाला दोष देतो अशातला भाग नाही, पण ह्याची शहानिशा करा आणि सगळीकडे खतं शेतकऱ्याला मिळतील, कारण शेवटी वेळेला महत्व असतं. वापसा उडून गेला तर तिथं काही पेरून डोकं आपटलं तरी काही होत नाही, तसं वेळेला खत मिळालं तर आमच्या कष्टकऱ्याला, आमच्या शेतकऱ्याला, आमच्या त्या सहकाऱ्याला मदत होणार आहे, आणि त्याच्यामुळे त्याचाही विचार आपण करा. परंतु हा विचार करत असताना जी आपण खरेदी केली नाही, खरेदी करताना सरकारची पण अडचण आहे मला कळतं ना, यांच्याकडे गोडाऊन ठेवायला जागा नाही, म्हणजे धान्य ठेवायला एवढी गोडाऊन्स नाहीयेत. आजच पुन्हा तुम्ही भाव जाहीर केलेले असल्यामुळं व्यापारी उद्या त्या दरामध्ये घेणार नाही. आपण भाव का जाहीर करतो, आता तुम्ही साखरेच्या बद्दल एक निर्णय सगळ्यांनी प्रयत्न केला आणि चांगला झाला, 2900 खाली साखर कुणी विकायची नाही आणि साखर व्यापाऱ्यांनी पण घ्यायची नाही. त्याच्यामुळे दादा 3000, 3100, 350 अशा पद्धतीनं सुभाषराव देशमुख साहेब दर येत आहेत आणि मार्ग निघाला. याचा अर्थ सरकारनी आणि विरोधकांनी
एकत्र बसून व्यवहारी दृष्टिकोन काढला. ग्राहकालाही परवडलं पाहिजे, उत्पादकालाही परवडलं पाहिजे, ह्या दोघांचा समतोल साधला तर मार्ग निघू शकतो. हे आत्ताच्या 15 दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी झालेल्या साखरेच्या निर्णयावरनं त्या ठिकाणी सगळ्यांना समजलं. साखर उत्पादन करणारा बेल्ट तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, थोडेसे माझ्या विदर्भातला परिसर आणि थोडासा उत्तर महाराष्ट्रातला, बाकीचा नाहीये. तसं बाकीच्या पण माझ्या पिकं जे घेणारा शेतकरी, कापूस असणार, तूर असेल, हरभरा असेल, ज्वारी, गहू, तांदूळ असेल, किंवा ज्याला धान म्हणतात, सोयाबीन म्हणतात, सूर्यफूल म्हणतात, हे सगळे अनेक प्रकारची पिकं आहेत, त्या पिकाच्या बाबतीमध्ये देखील त्यांना तशाच पद्धतीनं मदत झाली पाहिजे. जर ऊस उत्पादक शेतकऱ्याला, साखर उत्पादक शेतकऱ्याला मदत देत असताना आपण बाकीच्याकडे जर दुर्लक्ष केलं, केळीचं मगाशी सन्माननीय आमदार साहेबांनी मुद्दा मांडला की बाबा कशा पद्धतीनं केळी उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे, आणि आता दुधाच्या बद्दल देखील शेजारच्या राज्यांनी जो निर्णय घेतला तशाच पद्धतीनं जवळपास निर्णय महाराष्ट्र सरकार म्हणून तुम्ही आता जाहीर केलाय, त्याच्यातनं कदाचित आपल्या महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 पैसे दुधाचा दर वाढवण्याच्या करता मदत होईल असं वाटतंय. आपण बघू, त्याच्यात काही अडचणी आल्या तर आम्ही तुमच्या कानावर घालू की ह्याच्यात हे आणखीन दुरुस्त केलं पाहिजे, ते तुम्ही जर केलं तर त्याच्यातनं तो दूध उत्पादक शेतकरी व्यवस्थितपणे आपल्या मुलाबाळांना सांभाळेल आणि लोकांना पण दूध उत्पादन करून ते त्या ठिकाणी देईल. याही गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे अशी माझी आपल्याला मागणी आहे. पण अजूनही वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी त्या ठिकाणी स्वतःचा जीव सोडतोय. अध्यक्ष महोदय, बँकेत गेलेल्या निराधार वृद्धाचा गर्दीत गुदमरून मृत्यू, गुदमरून काय त्याचा विचाराचा दोष होता? त्याच्या संदर्भात भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी 80 वर्षीय निराधार वृद्धाचा गर्दीत गुदमरून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडली. सरकार का हे होऊन देत आहे? त्याच्या संदर्भामध्ये काहीतरी व्यवस्था करा ना, तिथल्या बँकांना रांग करायला सांगा. किंवा मगाशी मला वाटतं आपली चर्चा होत असताना जे वृद्ध असतील त्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्या, जे आपले दिव्यांगांच्या बाबतीमध्ये त्यांना वेगळी ट्रीटमेंट द्या. आपण विमानात जात असताना पाहत नाही का, आपण बाजूला उभं राहतो, त्यांना चेअरवर घेऊन जातात, त्यांना पहिल्यांदा आपण संधी देतो. तसं दिव्यांगांच्या बाबतीमध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये, किंवा ज्यांना कुणाला काही अडचण असेल, महिला असतील तर महिलांच्या बाबतीमध्ये असा जे आर काढा काढा. सहकार मंत्र्यांनी सहकारी बँकांना सगळ्यांना आदेश द्या. ते कुणाचंही संचालक निवडून आलं तरी हे सांगतील तो एक डायरेक्टर स्वीकृत घ्या, हे सांगण्यापेक्षा हे करा ना. रडीचा डाव खेळता, मागच्या दारांनी स्वतःची माणसं पाठवता. अरे हिंमत असेल तर या ना, निवडणुका करा आणि बँका ताब्यामध्ये घ्या, सहकारी संस्था ताब्यामध्ये घ्या. तसं नाही सागर साहेब, आम्ही संस्था चालवतो. जर संस्था खराब चालवली तर ते निवडून देतील ना. आता विजय देशमुखांनी नाही त्यांना पराभूत केलं, आले ना डायरेक्टर झाले ना आपले मार्केट कमिटीचे संचालक म्हणून. त्यांचा त्या भाग तू घे इंटरनल. तुम्हाला काही बोललो का जयकुमार, मी तुमच्यावर घसरू का? मग आपलं ठरलंय ना, तू माझ्या नादेला घ्यायचं ना, मी तुमच्या नादेला घ्यायचं. अध्यक्ष महोदय, तसं नाही, याच्यातला गमतीचा भाग बाजूला द्या. परंतु मला एवढंच सांगायचं की हे वयस्कर लोक, दिव्यांग लोक, महिला, ह्या सगळ्यांना अशा प्रकारच्या ज्यावेळेस रांगेत उभं राहावं लागतं त्यावेळेस त्यांना प्राधान्य द्यावं असा कायदा केला तर तिथं अधिकारी कोण असतील त्यांना पण सोपं जाईल. त्यांनी जर ती रांग तोडली तर पुन्हा काही जण जाब विचारणारे असतात का, आमच्या मागणं आलेल्याला का घेतलं, अशा पद्धतीनं काही निर्णय घ्या. परंतु आज हे हा जो व्यक्ती निराधार सोडून गेला, यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्याला जबाबदार कोण? सरकार म्हणून तुमची जबाबदारी नाही का? त्याबद्दल काही निर्णय घेण्याची गरज तुम्हाला वाटत नाही का? बँक कर्मचाऱ्यांनी टंगळमंगळ केल्यामुळे हे घडलं, हे पण अशी अनेक उदाहरणं, मगाशी विरोधी पक्ष नेत्यांनी पण अनेक उदाहरणं दिली, माझ्याकडे पण खूप उदाहरणं आहेत, परंतु वेळ पण खूप झालेला आहे त्याच्यामुळं मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. पण हवी भावाची मात्र
ऐशी की तैशी करण्याचा प्रयत्न आपण ह्या निमित्तानं केलाय. आपण जे ज्या गोष्टी सांगितल्या, पीक कर्ज उपलब्ध न होण्यामुळं शेतकरी पुन्हा खाजगी सावकाराच्या दावणीला बांधला जातो का काय, अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे. आणि मला एक गोष्ट विजेच्या कनेक्शनच्या निमित्तानं आपल्याला लक्षामध्ये आणून द्यायची, फार मोठ्या प्रमाणावर विजेची कनेक्शन आज महावितरणकडे पेंडिंग आहेत. नेहमी चंद्रशेखर बावनकुळे साहेब येतात आणि त्याच्यामध्ये सांगतात की बाबा आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय, आता सगळ्यांना विजेचे कनेक्शन त्या ठिकाणी मिळणार. परंतु तशा पद्धतीनं कृषी पंप पेड पेंडिंग, मला संपूर्ण विदर्भामध्ये पेड पेंटिंगची संख्या आहे ती साधारण 65,422 आहे. आपल्या मराठवाड्यात 67,292 आहे. आपल्या कोकणात 3,974 आहे. आपल्या खान्देशामध्ये 51,721 आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 62,490 आहे. अशा पद्धतीनं एकूण 2,50,899 कृषी पंप पेंडिंग अशा प्रकारची एवढी मोठी संख्या आहे. आणि त्याच्याबद्दल देखील सरकारने तातडीनं पावलं उचलली पाहिजे, नाहीतर त्याच्या शेतात पाणी आहे, विहिरीला पाणी आहे, नदीला पाणी आहे, धरणात पाणी आहे, परंतु वेजीचं कनेक्शन नसलं तर मग मात्र फार मोठं नुकसान आमच्या शेतकऱ्यांना सहन करावं लागतं. आणि त्याच्यामुळं याही बद्दल आता नाहीतरी तुमचं 5,00,000 कोटीपर्यंत कर्जाचा डोंगर वाढलेलाच आहे. तो कर्जाचा डोंगर वाढत असताना अशा प्रकारे शेतकऱ्याला मदत झाली तर त्याच्यातनं तो स्वतःचं उत्पन्न तरी वाढवल, याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आणि मगाशी त्या गोष्टीचा उल्लेख थोडासा तुमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी केलाय. खर तर राज्य सरकारनी शिफारस केलेल्या किमती, कृषी मंत्री महोदय मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही ज्या शिफारसी केल्या त्या कुठल्याही शिफारसी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमती प्रमाणे नाहीये. तुम्ही 17-18 धानाला 3,251 द्या सांगितलं, आता मिळताय 1,750 नवीन ह्याच्याप्रमाणे. म्हणजे तुम्ही 3,251 मागितलं, परंतु तुमचंच केंद्रातलं सरकार ते पुढच्या वर्षी देत 1,750. तुम्ही ज्वारीला 2,856 मागितलं, मिळतंय आता 2,430. बाजरीला 3,252 मागितलं, घोषणा केली 1,950. मकेला 1,920 मागितलं, 1,700 मिळतंय. असं प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे मागितलं ते कुठंच. कापसाला तुम्ही 7,204 मागितलं, तुम्हाला मिळतंय 5,450. खर तर राज्याचे मुख्यमंत्री प्रांताध्यक्ष असताना आज देखील ते व्हायरल झालेलं आहे. आणि त्यांनी कुठंतरी मला वाटतं बीडमध्ये का कुठंतरी दिंडी काढलेली होती आणि 7,000 रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे कापसाला, द्या ना. तुम्ही सरकारमध्ये येऊन 4 वर्ष झाली, समजायला 1 वर्ष गेलं असेल, नंतर पुन्हा दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष. सोयाबीनला किती जाहीर केलं? 5,000 रुपये. किती देता बोलाचीच कडीन बोलाचाच भात हे कुठलं? अहो तुम्ही ज्यावेळेस प्रांताध्यक्ष होता म्हणून तुम्ही सांगत होता, तर आता मग मुख्यमंत्री झाल्यानंतर आज तुम्ही प्रमुख आहात राज्याचे, मग का निर्णय घेत नाही? धनगर समाजाला माझ्या बारामतीत येऊन रस पाजला आणि म्हटलं देऊ आरक्षण. काय राम शिंदे साहेब, पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊन माझ्या बारामतीत सांगितलं होतं का देवेंद्र फडणवीस साहेबांनी? कशाचं आलंय काय? काही नाही, म्हणजे सतत चुनावी जुमले चाललेत म्हणून तुमच्यावरचा विश्वास उडत चालला. म्हणून भंडारा गोंदियामध्ये तुमचे 50,000 पराभव झाला. त्याच्यामध्ये बाकीच्याही ठिकाणी परिस्थिती आता ठीक आहे. आता गिरीश महाजन साहेब आले जळगाववरून, तुम्ही काय करतात? तुमच्यात नाही उमेदवार, ये मनसे मध्ये नाहीये, ये राष्ट्रवादीत नाहीये, ये काँग्रेस मध्ये नाहीये. अहो पण तुमची आहेत ती तशीच राहिली ना, हे आमची घेऊनच पोट तुमची मोठी व्हायला लागली, ती पोट फुटायला लागली. खऱ्याला न्याय द्या ना. सागर साहेब थांबलेत, शेलार साहेब थांबलेत. अहो शेवटी हे जे गेले ना हे तुमचे नाहीयेत, उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे. सत्ता येऊ द्या, ह्याच्यातली गेलेली नाही सगळी आली तर नावाचा अजित पवार सांगणार नाही. मात्र हे मागची आहेत ना ती कायमची तुमची राहणार, कायमची. हे लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं काम करा, एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. डॉक्टर अनिल बोंडे.
देख